विद्यार्थ्यांनो यापूर्वी आपण आपले समाज जीवन या प्रकरणाचा अभ्यास केला आणि आज आपल्याला तुमच्या नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण दोन समाजातील विविधता हे प्रकरण अभ्यासायचं आहे भारतीय समाजात अनेकविध भाषा धर्म संस्कृती चालीरीती परंपरा आहेत ही विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे मराठी कन्नड तेलुगू बंगाली हिंदी गुजराती उर्दू अशा अनेक भाषा बोलणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात ते वेगवेगळ्या पद्धतीने सणवार उत्सव साजरे करीत असतात त्यांच्या पूजा उपासनेच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण होत असते आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्षे एकत्र राहत असल्यामुळं त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे भारतीय समाजातील एकता यातून दिसून येतं विविधता हीच आपली ताकद आहे विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सह अस्तित्व अनुभवणे होय अशा सह अस्तित्वामुळं आपल्यातील सामंजस्य वाढते त्यामुळं परस्परांच्या चालीरितींशी व जीवनपद्धतींशी आपली ओळख होते आपण एकमेकांच्या पद्धतींचा आदर करायला शिकतो इतरांच्या काही प्रथा परंपरा आत्मसात करतो यातून समाजात एकोपा वाढतो सामाजिक एकोप्यामुळे आपण अनेक नैसर्गिक व सामाजिक आपत्तींचा सामना करू शकतो धर्मनिरपेक्षतेचे तत्व भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे ही विविधता निकोपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारलेले आहे त्यामुळं आपल्या देशाच्या संविधानानुसार आपल्या देशात राज्यसंस्थेने कोणते एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही आहे प्रत्येक व्यक्तीला आपापल्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य आहे धर्माच्या आधारे व्यक्ती व्यक्तींमध्ये भेदभाव करता येत नाही आहे सर्व धर्माच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान वागणूक दिली जाते धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळं भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहिलेले आहे आपल्या जडणघळणीत समाजाचा सहभाग काय असतो तर एक सहकार्य कोणतेही समाज व्यक्ती आणि समूहातील परस्पर सहकार्यांवर आधारलेला असतो आपल्या घरातील व्यक्तींमध्ये अशी वृत्ती नसेल तर असे आपले, आपले कुटुंब टिकू शकत नाही तसेच समाजाचे आहे सहकार्या अभावी आपला विकास रखडेल दैनंदिन जीवनही सुरळीत चालणार नाही सहकार्यामुळं समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते संहिष्णता आणि सामंजस्य एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते तडजोड आणि समझोता यांच्याद्वारे व्यक्ती संघर्षाचे निराकरण करायला शिकतात एकमेकांना समजून घेतले आणि सहिष्णु वृत्ती दाखवली तर संघर्ष मिटू शकते विविध भूमिका पार पाडण्याची संधी समाजात आपल्या वाट्याला अनेक भूमिका येतात एकच व्यक्ती अनेक भूमिका पार पाडत असते प्रत्येक भूमिकेच्या काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्य ठरवलेली असतात कुटुंबात आणि बाहेर आपण या भूमिकांमुळं अनेकांशी जोडले जातो आपल्या भूमिकांमध्ये अनेक बदल होत असतात पुढे मी तुम्हाला एक चित्र दाखवतो आहे त्या चित्राचं निरीक्षण करून तुम्हाला आपल्या समाजातील आपण विविध प्रकारच्या भूमिका कशा म्हणजे पार पाडत असतो हे चित्राचं निरीक्षण करून तुम्हाला अभ्यास समाजाचे नियमन काय असते की समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून काही नियमांची आवश्यकता असते पूर्वी समाजाचे नियम हे बहुतांशी रूढी परंपरा यांच्याद्वारे चालत असायचं परंतु आधुनिक समाजामध्ये नियमन रूढी परंपरेबरोबरच कायद्यानेही करावे लागतात रूढी परंपरा संकेत इत्यादीपेक्षा कायद्याचे स्वरूप वेगळे असते